पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत, तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्या NMMT बसेसमध्ये 50% बस सवलत सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने NMMT तोट्यात असल्याचे कारण सांगून 2016 साली नवी मुंबई बाहेर राहणाऱ्या विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन सेवेत 75% असलेली प्रवासी भाड्यातील सूट 50% आणली. नागरिकांनी विरोध करूनही नवी मुंबई महापालिकेने निर्णय बदलला नाही. त्यानंतर महापालिकेने 2018 साली 50% सवलत देखील बंद केली होती. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी जाळे निर्माण केलेल्या NMMT बस सेवेत ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलत मिळणे बंद झाले होते. दरम्यान पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी NMMT बसेसमध्ये सवलत मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देऊन सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानुसार पनवेल पालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत, तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्या NMMT बसेसमध्ये 50% बस सवलत पुन्हा सुरू झाली आहे.